नमस्कार मी प्रमिला मस्के जनादन न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं हार्दिक स्वागत करीत आहे पाहूयात आजच्या विशेष घडामोडी घरफोडी चोरी करणारे अटल चोरटे जेरबंद श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी दिनांक आठ एप्रिल दोन हजार बावीस रोजी फिर्यादी सुभाष नारायण गायकवाड राहणार देऊळगाव गलांडे तालुका श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली की दिनांक सात एप्रिल दोन हजार बावीस रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करून कपाटातले ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले आहे याबाबत या श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा एक अजय संतोष भोसले राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा दोन आकाश तानाजी काळे राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा यांनी केला आहे यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना तांत्रिक तपासाच्या आधारे गुप्त बातमीद्वारा बातमी मिळाली की दिनांक नऊ एप्रिल दोन हजार बावीस रोजी कोळगाव शिवारात कॉम्बिंग ऑपरेशन करून एक अजय संतोष भोसले राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा दोन आकाश तानाजी काळे राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा यांना कोळगाव येथून ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली नंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली सदर गुणात चोरी केलेले सोन्याच्या दागिने हस्तगत केले आहे तसेच त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांनी बेलवंडी कोठार व शिक्षक कॉलनी येथे चोरी केल्याची कबुली केली आहे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून आणखी गु गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर समीर अभंग पोलीस कॉन्स्टेबल गणेश गाडे करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर समीर अभंग सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे पोना गोवळ इंगवले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे पोलीस कॉन्स्टेबल किरण बोराडे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब टाके पोलीस कॉन्स्टेबल अमोर कोतकल यांनी केले आहे